नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा न्यायालय भरती जी 2024 आहे, म्हणजे नुकतीच 5 फेब्रुवारीपासून त्याची परीक्षा सुरू होत आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, त्यासाठी महत्त्वाचे आपण संगणकशास्त्रावरील 50 ते 60 प्रश्न जे आहेत हे इम्पॉर्टंट प्रश्न घेणार आहोत. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व प्रश्न कम्प्युटरवरती संबंधित असणार आहेत आणि TCS पॅटर्न जो आहे त्याच पद्धतीने विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत. आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे कारण यामध्ये आपण फक्त आणि फक्त कॉम्प्युटर रिलेटेडच प्रश्न घेतलेले आहेत जे की यापूर्वी देखील परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाइस नाही. पहा, आउटपुट डिव्हाइस, इनपुट डिव्हाइस हे कम्प्युटरचे मेन डिव्हाइस असतात. तर आउटपुट म्हणजे काय आणि इनपुट म्हणजे काय, तर पहा समजून घ्यायचं आहे मित्रांनो. तर इनपुट म्हणजे असे डिव्हाइस, तर इनपुट म्हणजे असे डिव्हाइस की ज्या डिव्हाइसद्वारे आपण कम्प्युटरला एखादी आज्ञा देऊ शकतो त्याला म्हणतात पहा इनपुट. आणि आउटपुट म्हणजे काय, तर जे आपण इनपुट दिलं तर त्याचं रिप्लाय म्हणून आपल्याला जे काही मिळतं आउटपुट दिलं जातं तर त्याला म्हणतात पहा आउटपुट डिव्हाइस. तर यामध्ये आउटपुट डिव्हाइस नाही असा प्रश्न आहे. तर यामध्ये उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 4. तर स्टायलस जे आहे, म्हणजे स्टायलस म्हणजे काय, तर जो अँड्रॉइडसाठी जो पेन वापरला जातो स्क्रीनवर चालवण्यासाठी त्याला म्हटलं जातं पहा स्टायलस. आणि ते जे आहे ते इनपुट डिव्हाइसमध्ये येतं. यामध्ये पहा मॉनिटर स्क्रीनवरती असतं म्हणजे स्क्रीन दाखवतं म्हणजे ते आउटपुट झालं, प्रिंटर प्रिंट देतं म्हणजे आउटपुट झालं, स्पीकर आणि हेडफोन आवाज देतात म्हणजे ते देखील आउटपुट झालं, आणि स्टायलस जे आहे ते कम्प्युटरला आज्ञा देतं म्हणजे ते इनपुट झालं, म्हणजे आउटपुट डिव्हाइस नाही स्टायलस. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. पहा यानंतरचा प्रश्न आहे, ईमेलचा अर्थ काय होतो. ईमेल पहा, ईमेल याचा अर्थ काय होतो. ईमेलचा अर्थ होतो पहा इलेक्ट्रॉनिक मेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतर पहा अँड्रॉइड काय आहे. पहा प्रत्येकजण सध्या मित्रांनो अँड्रॉइडचा फोन वापरत आहे आणि अँड्रॉइड नेमकं काय आहे, तर या ठिकाणी काही लोक आपले उत्तर देतील की अँड्रॉइड हा मोबाईल आहे. लक्षात ठेवायचं आहे अँड्रॉइड ही जी आहे ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, ऑपरेटिंग सिस्टम. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, ऑपरेटिंग सिस्टम आहे पहा अँड्रॉइड. आणि जो ब्रँड असतो तो असतो पहा मोबाईलचा, म्हणजे जसं की सांगायचं झालं तर आहे वन प्लस आहे, नोकिया आहे, सॅमसंग आहे, हे जे आहेत हे मोबाईल आहेत आणि त्यामध्ये जे चालणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे ती असते पहा अँड्रॉइड. या ठिकाणी कधीकधी आपल्याला आयफोनचं विचारलं तर आयफोन हा जो आहे लक्षात ठेवायचं आहे आयफोनवरती वेगळी सिस्टम आहे ती अँड्रॉइड नाही, ती जी आहे ती आहे पहा iOS. पहा यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही, म्हणजे कम्प्युटरशी रिलेटेड नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा यामध्ये डेस्कटॉप संबंधित आहे, माऊस संबंधित आहे, या ठिकाणी कीबोर्ड देखील संबंधित आहे, आणि सेल्फी हा जो आहे सेल्फी म्हणजे काय, तर फ्रंट कॅमेऱ्याने फोटो काढणं त्याला म्हटलं जातं पहा सेल्फी, आणि ते कम्प्युटरशी संबंधित शब्द नाही. यामध्ये डेस्कटॉप आहे, माऊस आणि कीबोर्ड आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, नेट न्यूट्रॅलिटी ही संज्ञा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे. प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो, आणि नेट न्यूट्रॅलिटी हे जे आहे हे हॉकीशी संबंधित येतं. पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न पहा, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला डॅश म्हटलं जातं. आत्तापर्यंत 4 वेळा हा प्रश्न आलेला आहे पहा. जो इंटरनेट आहे, इंटरनेटचा यूज करून आपण त्याद्वारे एखादा बिझनेस करतो किंवा व्यवहार किंवा व्यापार करतो, व्यवहार नाही म्हणता येणार पण जो आपण त्याला व्यापार करतो, तर त्या व्यापाराला काय म्हटलं जातं, त्या व्यापाराला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 2, तर ई कॉमर्स असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे डॅश हे सर्च इंजिन आहे. पहा सर्च इंजिन म्हणजे काय, तर ज्या ॲप्लिकेशनद्वारे आपण एखादी गोष्ट इंटरनेटवरती सर्च करतो, जसं की पहा गुगल हे जे आहे हे एक सर्च इंजिन आहे. पण या ठिकाणी काय विचारलं, जी मायक्रोसॉफ्ट कंपनी आहे त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सर्च इंजिन कोणतं आहे, तर त्याचं सर्च इंजिन आहे पहा बिंग. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. विंडोज जे आहे ना, विंडोज हे त्याचं एक ॲप्लिकेशन आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ना विंडोज 8, विंडोज 10, हे झालं त्याचं ॲप्लिकेशन. एक्सप्लोरर जे आहे ते देखील काय आहे, तर ते ब्राउजर आहे. एक्सप्लोरर, इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउजर आहे. आणि एक्सेल जे आहे ते वापरलं जातं पहा गणितीय कामासाठी कम्प्युटर, म्हणजे ते देखील एक ॲप्लिकेशन आहे. आणि बिंग हे जे आहे हे त्याचं सर्च इंजिन आहे. यानंतरचा प्रश्न आहे, फेसबुक ट्विटर
या ज्या साईट्स आहेत ह्या कोणत्या प्रकारातील आहेत? पहा, आपण त्याला फेसबुकला एफ बी म्हणतो, ट्विटर, ट्विटरचं नाव बदलून एक्स ठेवण्यात आलेलं आहे. तर या ज्या साईट्स आहेत, वेबसाईट्स आहेत, त्या कोणत्या प्रकारातील आहेत? आणि ह्या सर्व ज्या वेबसाईट्स आहेत ना मित्रांनो, तर त्या येतात पहा कशाशी, सोशल मीडियाशी संबंधित. म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, तर सोशल मीडियाच्या वेबसाईट आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनेट दुरुपयोगाचा धोका मुख्यतः कोणापासून असतो? पहा, इंटरनेटचा दुरुपयोग करून एखादा धोका देणं, एखाद्याला किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, सरळ सरळ फसवेगिरी करणं किंवा त्यापासून धोका एखाद्याला होऊ देणं, तर तो कसा असतो? तर त्याला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक एक, त्याला हॅकर्स म्हटलं जातं. हॅकर जे असतात हे जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त धोका देण्याचंच काम करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी डॅश हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे. पहा, ब्राउझर म्हणजे काय? एखाद्या असं कोणतं ॲप असतं की त्या ॲपवरती आपण एखादी इंटरनेटवर आपल्याला शोधायची असेल गोष्ट, ती आपण टाईप करतो आणि सर्च करतो, तर त्याला म्हटलं जातं पहा ब्राउझर. यामध्ये काय विचारलं आहे की इंटरनेटच्या वापरासाठी प्रचलित असणारं ब्राउझर. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय दोन, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअर हे जे आहे हे एक प्रसिद्ध ब्राउझर आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस जे आहे ते ऑफिसच्या कामासाठी येतं, जे की इंटरनेट एक्सप्लोअर नाही, म्हणजे त्या ठिकाणाहून आपल्याला ब्राउझिंग करता येत नाही, नेव्हिगेशन त्यावरूनही ब्राउज करता येत नाही. आणि विंडोज एक्सप्लोअर जे आहे ते एक फाईल मॅनेजर आहे, आणि जे आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअर ते ब्राउझर आहे. या ठिकाणी कधी कधी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पहा, क्रोम देखील उत्तर येऊ शकतं. तर क्रोम हे जे आहे हे गुगलचं एक ब्राउझर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर 4G ही जी आहे ना, पर्याय क्रमांक एक, मोबाईल तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. सध्या जमाना आपल्या इंडियामध्ये पहा सध्या 5G सुरू आहे, आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता, जे 4G 3G असं जे असतं ना, त्यासमोरचं जे जी असतं, तर त्या जीचा फुल फॉर्म काय होतो किंवा त्या जीला काय म्हटलं जातं? तर ते असतं पहा जनरेशन, त्याला म्हटलं जातं. त्यानंतरही आपण एखादा प्रश्न येऊ शकतो या व्हिडिओमध्ये सुद्धा. पहा, यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय? तर कम्प्युटरद्वारे एखादा रिस्पॉन्स मिळणे, आणि तो कशा डिव्हाइसवरती दिसतो त्याला म्हटलं जातं पहा आउटपुट. तर यामध्ये कीबोर्ड जो आहे, कीबोर्डद्वारे आपण कम्प्युटरला आज्ञा देऊ शकतो, माऊसद्वारे देऊ शकतो, लाईट पेन त्यालाच आपण स्टायलस म्हणतो, त्या देखील त्याच्याद्वारे देऊ शकतो इनपुट. आणि मॉनिटर जे आहे पहा, मॉनिटर आपल्याला स्क्रीनवरती डिस्प्ले करतं, म्हणजेच पर्याय क्रमांक 3, मॉनिटर जे आहे ते आउटपुट डिव्हाइसमध्ये येतं. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गट हा इंटरनेटवरील लोकप्रिय चर्चा गट नाही? असा प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवा, इंटरनेटवरील लोकप्रिय चर्चेचा गट नाही, तर तो कोणता गट आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे पहा, आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर गुगल हा जो आहे हा इंटरनेटवरील लोकप्रिय चर्चेचा गट नाही. यामध्ये फेसबुक आहे, याहू आहे आणि ऑरकुट देखील सुद्धा आहे, पण गुगल हे जे आहे ते येत नाही. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न यानंतरचा आहे, खालीलपैकी कोणते संगणकाचे इनपुट डिव्हाइस नाही? असा प्रश्न आहे पहा, कम्प्युटरचा इनपुट डिव्हाइस कोणतं नाही? तर कीबोर्ड म्हणजे काय? आपण त्याला एखादी आज्ञा देतो, तो इनपुटमध्ये आला. माऊस इनपुटमध्ये आला. प्रिंटर जो आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रिंटर हे आपलं उत्तर असेल, कारण प्रिंटर जे आहे ते आउटपुट डिव्हाइसमध्ये येतं. आणि स्कॅनर जे आहे ते देखील इनपुटमध्ये येतं. इनपुटमध्ये माऊस, स्कॅनर आणि कीबोर्ड आहे, आणि प्रिंटर हे आउटपुटमध्ये आहे. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर होईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही? असा प्रश्न विचारला आहे पहा. ऑनलाईन वेबसाईट म्हणजे ऑनलाईन शॉपिंगची वेबसाईट नाही, असा आपल्याला प्रश्न आहे. तर ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंग आहे, स्नॅपडील ऑनलाईन शॉपिंग आहे, जेबॉंग ही देखील ऑनलाईनची शॉपिंगची आहे, पण टम्बलर हे जे आहे ना हे एक सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे, म्हणजेच हे ऑनलाईन सेवेमध्ये, ऑनलाईन शॉपिंगमध्ये येत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? पहा, फेसबुकचे फाउंडर, आतापर्यंत खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर फेसबुकचे फाउंडर हे जे आहेत ना, हे पर्याय क्रमांक 3, मार्क झुगेरबर्ग हे फेसबुकचे फाउंडर आहेत. यामध्ये पहा, स्टीव जॉब्स जे आहेत ना हे ॲपल कंपनीचे फाउंडर आहेत, बिल गेट्स जे आहेत ते मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फाउंडर आहेत, आणि वॉरेन बफेट हे जे आहेत हे एक स्टॉक मार्केटमधील एक तंत्र आहेत, म्हणजे व्यक्तिमत्व आहे, त्यांना बिग बुल म्हणून देखील ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे, स्टॉक मार्केटचा बादशाह देखील असं त्यांना म्हटलं जातं, वॉरेन बफेटला. आणि मार्क झुगेरबर्ग हे जे आहेत हे फेसबुकचे संस्थापक आहेत. हा प्रश्न आहे यानंतरचा, 3G, तर या स्पेक्ट्रममध्ये जी हे जे आहे हे अक्षर काय निर्देशित करतं? आत्ताच आपण झाल्याप्रमाणे जे 4G 3G 2G आहे यामध्ये जीचा फुल फॉर्म काय आहे, म्हणजे जी जे आहे
त्याला काय म्हटलं जातं, तर ते आहे जी फॉर जनरेशन. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, हे 20 प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न होते. पहा, यासाठी आपल्याला याची PDF देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ही PDF जशाच तशी मिळवू शकता. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, ज्या मेमोरीत जतन करण्यात आलेली माहिती संगणक बंद केला तरी तशीच राहते व जियामध्ये बदल करता येत नाही अशी मेमरी म्हणजे काय? तर पहा, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 रीड ओनली मेमरी, असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 आपण त्याला ROM म्हणतो, म्हणजेच रोम म्हणतो, रीड ओनली मेमरी. आणि रँडम ॲक्सेस मेमरी हे जे आहे ते बसतं पहा रॅम. यावरही आपल्याला रॅम आणि रोमवरती कन्फ्युजन होतं, त्यामुळे त्यावरही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत एक वेळा, त्याचे की फुल फॉर्म, रॅमचा फुल फॉर्म आणि रोमचा फुल फॉर्म. तर रॅमचा फुल फॉर्म काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. आणि रोमचा काय आहे? रीड ओनली मेमरी. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पहा, यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी हा सहसा वापरला जाणारा ब्राउझर आहे, म्हणजे खालीलपैकी असा कोणता ब्राउझर आहे की तो जास्त प्रमाणात वापरला जातो? तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर ह्या जो आहे हा एक ब्राउझर आहे. यामध्ये मित्रांनो ऑफिस ब्राउझर नाही, नेव्हिगेशन ब्राउझर नाही आणि विंडोज एक्सप्लोररसुद्धा ब्राउझर नाही. या ठिकाणी जर कधी आपल्याला गुगल विचारलं, गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स विचारलं, तर हे ब्राउझर प्रकारामध्ये येतात. पण सध्या विंडोजचा जो इनबिल्ट ब्राउझर आहे तो एक तर एज नावानं प्रचलित आहे आणि दुसरा आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर नावानं. पहा, यानंतरचा प्रश्न, मालवेअर आणि स्पायवेअरच्या धोक्यापासून संगणकास वाचविण्याच्या कार्यप्रणालीला काय म्हटलं जातं? म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं तर मालवेअर आणि व्हायरस यांचा जो धोका असतो कम्प्युटरला, तर त्या धोक्यापासून वाचण्यासाठी एक कार्यप्रणाली, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, ॲप्लिकेशन वापरू, म्हणजे एक सॉफ्टवेअर असतं पहा, तर त्या सॉफ्टवेअरला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 फायरवॉल, असं त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, 1 KB म्हणजे डॅश. तर पहा, 1 KB म्हणजे असतं एक, ऑप्शन क्रमांक 1, तर 1024 लक्षात ठेवा बीट, 1024 बीट त्याला म्हटलं जातं पहा 1 KB. यानंतर पहा असंच असे 1 MB 1 GB, तर MB मेगाबाईट, GB गिगाबाईट. लक्षात ठेवायचं 1 MB म्हणजेच 1024 KB आणि 1 GB म्हणजे 1024 MB याचा असतो 1 GB. यावर आपण छोटासा एक शॉर्ट्स व्हिडिओ घेऊया, तो देखील आपण पाहून घ्या. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेझेंटेशन म्हणतो, तर प्रेझेंटेशन करण्यासाठी डॅश या प्रोग्रॅमचा उपयोग केला जातो. पहा, संगणकाच्या माध्यमातून एखादं प्रेझेंटेशन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी वापरलं जातं MS PowerPoint हे वापरलं जातं. लक्षात ठेवायचं एक्सेल हे जे आहे हे गणितीय कामं करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि प्रेझेंटेशनसाठी वापरलं जातं पहा MS PowerPoint. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश ब्राउझर आहे, आपल्याला 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी ब्राउझर कोणता आहे हे ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर फायरफॉक्स हे जे आहे हे ब्राउझर आहे. लक्षात ठेवा, फायरफॉक्सच्या कधीकधी ऐवजी आपल्याला मोझिला हा शब्द देखील विचारला जाऊ शकतो. तर मोझिला फायरफॉक्स हे एक ब्राउझर आहे. गुगल हे जे आहे हे एक सर्च इंजिन आहे. गुगल काय आहे? तर सर्च इंजिन आहे. फेसबुक जे आहे ते सोशल मीडिया वेबसाईट आहे. सोशल मीडिया आहे फेसबुक. आणि फायरवॉल जे आहे हे कम्प्युटरमध्ये व्हायरसपासून वाचवण्यासाठी एक सॉफ्टवेअर वापरलं जातं, तिला म्हटलं जातं फायरवॉल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश हा सोशल मीडियाचा प्रकार नाही, म्हणजे खालीलपैकी असं कोणतं एक ऑप्शन आहे की ते सोशल मीडिया प्रकारामध्ये येत नाही? तर यामध्ये ऑप्शन पहा, इंस्टाग्राम सोशल मीडिया आहे, ट्विटर त्यालाच एक्स म्हणून ओळखलं जातं ते देखील सोशल मीडिया आहे, लिंक्डइन हे जे आहे मायक्रोसॉफ्टचं हे देखील एक सोशल मीडिया आहे, पण फ्लिपकार्ट, लक्षात ठेवा फ्लिपकार्ट हे जे आहे ई कॉमर्स वेबसाईट आहे. लक्षात ठेवा फ्लिपकार्ट शॉपिंगची वेबसाईट आहे, ऑनलाईन शॉपिंगची. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संगणकामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणजे काय? पहा, फ्लॉपी डिस्क म्हणजे काय? फ्लॉपी डिस्क म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, माहिती साठवण्याचं एक साधन असतं, त्याला आपण स्टोरेज डिव्हाइस देखील म्हणू शकतो. तर ते म्हणजे त्याला म्हटलं जातं फ्लॉपी, आणि ते त्या ठिकाणी माहिती त्यामध्ये साचवली जाऊ शकते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश हे वेब सर्च इंजिन नाही. पहा, वेब म्हणजे वेबसाईटला सर्च करणारं इंजिन नाही. खालीलपैकी कोणतं? यामध्ये पहा गुगल, या ठिकाणी मित्रांनो ऑप्शनमध्ये थोडंसं मिस्टेक झालेलं आहे. या ठिकाणी गुगल जे आहे ना, तर गुगल पहा सर्च इंजिन आहे. हां,
यानंतर याहू, याहू देखील सर्च इंजिन आहे. बिंग, बिंग हे मायक्रोसॉफ्टचं आहे, ते देखील सर्च इंजिन आहे. आणि यामध्ये ईबे हे जे आहे हे एक ऑनलाईन शॉपिंगची वेबसाईट आहे, म्हणजे ईबे, त्याला काय म्हणतो आपण, ई कॉमर्स साईट आहे ईबे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते साहित्य संगणकाचा भाग नाही, संगणकाचा भाग नसणारा. यामध्ये पहा अँटिना, माऊस, कीबोर्ड आणि मदरबोर्ड. तर लक्षात ठेवा, माऊस भाग आहे, कीबोर्ड देखील भाग आहे, मदरबोर्ड देखील भाग आहे, पण जो अँटेना आहे ना तो अँटेना संगणकाचा भाग येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न प्रत्येक नीट वाचायचा आहे, भाग नाही असा प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मोबाईल फोनच्या परिभाषेमध्ये सिमचा अर्थ काय होतो. पहा प्रत्येकजण आपण सिम वापरतो, तर ते जे सिम आहे तर त्या सिमचा अर्थ काय होतो, म्हणजे एक प्रकारे आपल्याला सिमचा फुल फॉर्म विचारला आहे. तर सिमचा फुल फॉर्म मित्रांनो लक्षात असला पाहिजे, पहा सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल म्हणजेच सिम. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश ही मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टम नाही असा प्रश्न आहे. पहा खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम येत नाही. यामध्ये सॅमसंग, ब्लॅकबेरी ओ एस, अँड्रॉइड आणि सिम्बियन. तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे पहा, यामध्ये ब्लॅकबेरी ओ एस ऑपरेटिंग सिस्टम आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि सिम्बियन देखील ऑपरेटिंग सिस्टम आहे. सॅमसंग ही जी आहे ना ही मोबाईलची कंपनी आहे. म्हणजेच पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, ऑपरेटिंग सिस्टम येत नाही सॅमसंग. ऑप्शन प्रश्न शेवटचा आहे आपला, व्हॉट्सअप या लोकप्रिय मोबाईल मेसेजिंग कंपनीचे सहसंस्थापक आणि कार्यकारी प्रमुख कोण आहेत. पहा या ठिकाणी कार्यकारी प्रमुखचा प्रश्न थोडासा सोडून द्या मित्रांनो, कारण ते चेंज झालेलं आहे. सध्या व्हॉट्सअप या कंपनी म्हणजे व्हॉट्सअप हे जे आहे त्याचे संस्थापक किंवा एक प्रकारे आपण त्याला फाउंडर आणि को फाउंडर देखील म्हणू शकतो, तर ते कोण आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर जॅनकॉम हे जे आहेत हे सहसंस्थापक आहेत पहा व्हॉट्सअपचे. यामध्ये दोन संस्थापक होते, एक आहेत ब्रायन ॲक्टन, यांच्यावरती आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आला होता, ब्रायन ॲक्टन. आणि दुसरे जे आहेत ते आहेत जॅनकॉम. हे जे आहेत ह्या दोघांनी मिळून व्हॉट्सअप जे आहे ते म्हणजे शोधलेलं होतं, म्हणजे त्याचे ते फाउंडर आहेत. आणि मित्रांनो हे जे होते पहा, हे आपले 35 असे महत्त्वाचे प्रश्न होते, जे की आपल्याला कम्प्युटर बेस्ड प्रश्न होते पूर्णपणे. आपल्याला या व्हिडिओची जर PDF मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, कारण यातील 1 ते 2 प्रश्न हे आपल्याला एकातरी शिफ्टमध्ये 100% विचारले जाणार आहेत. टेक्नॉलॉजीवरती नवीन नवीन प्रश्न देखील आपण घेऊन येऊया. हा झाला आपला पहिला व्हिडिओ, यानंतर आपण अजून एक दुसरा व्हिडिओ घेऊया, त्यामध्ये जवळपास 70 प्रश्न घेऊया, म्हणजे टोटल आपण 100 प्रश्न जे आहेत हे पूर्ण संगणकशास्त्रावरती घेणार आहोत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.